पाच नंबर तोच वाटतो तो आता आलेला तो ना ती दापोली गाडीतून बसून आली होती. आम्ही आमच्या स्टॉपला बसलो गावडेगडीवर आणि ती डायरेक्ट खेडला उतरली. तिथेच मी तिला आवाज मारला कशी आहेस काय विचारलं. ती बोलली बरी आहे. म्हटलं कुठे जातेस? ती बोलली चिपळूणला जाते. ती जाऊन गाडीतमध्ये बसली. आम्ही जाऊन मग रेल्वे स्टेशनला गेलो रिक्षा करून. मी चिपळूणला गेली आणि मुंबईला गेले. तिथून पुढे काय झालं माहिती नाही. ती कुठे गेली काय काय नाही एवढं कशी आहेस काय मीच विचारलं तिला. ती बोलली बरी आहे चिपळूणला जाते बोलली. बाकी काय नाही एवढं कॉलेजमध्येच होती आमच्या एकत्र. नाही नाही ती कॉमर्समध्ये होती मी आर्ट्समध्ये होते. म्हणूनच तर म्हणजे झोपच नाही आम्हाला समजल्यापासून. पोलिसांनी आम्हाला सहकार्य केलं भरपूर. टेन्शन वगैरे घेऊ नका काय. ते सोबतच होते आमच्या समजल्यापासून. मी खेड दापोली खेडमध्ये गाडीमध्ये बसलो. बसल्यानंतर आम्ही खेडला उतरलो. खेडला उतरतेवेळी श्रद्धाने तिची ओळख झाली. श्रद्धा तिला ओळखायची त्यामुळे तिला विचारलं कशी आहेस तू बरी आहेस का. तेवढंच बोलणं झालं आणि ती लगेच ती चिपळूण गाडीमध्ये बसून गेली. त्यानंतर आम्ही रेल्वे स्टेशनला निघून गेलो. त्यानंतर आमचा संवाद काहीच झालेला नाही. आणि ह्या गोष्टीतून आमचा फोटो जो व्हायरल व्हिडिओ झाला माझा फोटो व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळं आम्ही लगेच मोबाईलवरती आल्यानंतर ग्रुपवरती पडल्यानंतर मी मुंबईतून आलो. त्यानंतर हे समजलं. त्याच्यानंतर आम्ही लगेच वैभव सरांना खेड पोलीस ठाणे त्यांनामध्ये आम्ही जाऊन भेटलो आणि ह्या फोटोबद्दल आम्ही सांगितलं त्यांना. आणि त्यांनी आम्हाला भरपूर सहकार्य केलेलं आहे आणि पूर्णपणे आम्ही घाबरलेलो ह्या फोटोबद्दल. आणि पोलिसांचं भरपूर सहकार्य आम्हाला भेटलं. आम्हाला ते बोलले तुम्ही काही घाबरू नका. त्यानंतर आमच्या गाववाल्यांचंसुद्धा माझे उपसरपंच दिनेश जाधवसुद्धा त्यांनी आम्हाला सहकार्य चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. हा तीन दिवससुद्धा आमच्यासोबत होते. हां फोन माझे भरपूर म्हणजे मुंबईतून मला फोन आले. पूर्ण मी प्रेशरमध्ये म्हणजे होतो. त्या दिवशी मी पूर्ण घाबरलेलो तरी पण आम्हाला सर्व गावकऱ्याने मला सहकार्य केलेलं आहे. पोलिसांनी कसं सहकार्य केलं तुम्हाला? पोलिसांनी आम्हाला लगेच आले घरी माझ्या. त्यांनी मला वैभव सर आले. त्यांनी मला सहकार्य चांगलं केलं. तो घाबरू नकोस.